शेतकरी मित्रांनो नमस्कार. अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या बदलत्या हवामानामुळं शेतकऱ्यांना शेती करणं अतिशय जिकिरीचं होऊ लागलंय आणि त्यामध्ये जर बाजारपेठेची अनिश्चितता असेल तर मात्र शेतकरी कर्जाच्या काळीमध्ये लोटला जातोय. याला पर्याय म्हणून आपल्याला नियंत्रित शेती करणं ही काळाची गरज बनणार आहे. म्हणून मित्रांनो, आज आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये असाच एक आज आपण वेगळा विषय घेऊन आलोय, नियंत्रित शेती. मित्रांनो, आज आपण एका तरुणीला भेटणार आहोत जिनं 3 एकर पॉलिहाऊस क्षेत्रामध्ये गुलाबाची शेती केली आणि ती पण अभ्यासाच्या जीवावरती यशस्वी केली. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत सौ अंकिता फडतरे यांना आणि यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेती करत असताना जमीन कशा प्रकारची असावी, स्ट्रक्चरला किती खर्च होतो, पॉलिहाऊसमध्ये नक्की कोणती पिकं निवडावीत, याचं पाण्याचं नियोजन कसं असावं, खताचं व्यवस्थापन कसं असावं, रोग आणि किडे कोणत्या प्रकारचे येतात आणि त्याचं आपण कसं नियंत्रण करू शकतो, पॉलिहाऊसमध्ये काम करणारे मजूर हे कुशल असावेत का अकुशल असावेत, याची संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज या मुलाखतीचा आपण भाग पहिला पाहणार आहोत आणि भाग दुसरा पुढील रविवारी पाहणार आहोत. आज आपण भेटणार आहोत एका अभ्यासू जिद्दी मेहनती तरुणीला जिचं नाव आहे सौ अंकिता फडतरे. या राहणार वालचंद नगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील आहेत. चला तर मग आज त्यांच्या शिवारावरती भेट देऊयात यशोगाथा या कार्यक्रमात, पॉलिहाऊस मधील गुलाब शेती. चला. माझं माहेरचं आडनाव नाव अंकिता हिरलाल काटकर आणि सासरकडचं नाव माझं अंकिता मंगेश फडतरे. माझं सासर वालचंद नगरला आहे आणि माहेर पुण्याचं आहे. बेसिकली माझं BSc ॲग्री झालेलं आहे 12 माळेगाव कॉलेज. त्याच्यानंतर माझं 4th वर्षी माझं लग्न झालं. मग माझं वालचंद नगरला मी शिफ्ट झाले, MBA केलं आणि त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट माझा मेन सब्जेक्ट होता. त्याच्यानंतर मी PhD केलं सेम सब्जेक्टमध्ये. सो माझं आता PhD वगैरे सगळं झालेलं आहे. सो शेत आणि माझ्या माहेरही शेती बरीच आहे. अकलूजला आहे आणि शिक्रापूरला आहे. तर शिक्रापूरला ऑलरेडी माझ्या आईचं स्वतःचं झालं 15 पॉलिहाऊस आहे, 6 एकराचं ऑलरेडी. त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा त्यांनी गरबेरा लावला होता आणि नंतर मग गुलाबाची त्यांनी शेती केली. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी शिकतच होते, 4th माझं अजून व्हायचं होतं. त्याच्यानंतर मग काहीतरी करायचं, त्या तोपर्यंत मला मुलगाही झाला होता. मग बाहेर जॉब वगैरे करू शकत नव्हते त्यावेळेस मुलाला बघून. सो त्यावेळेस असं ठरलं की घरची ऑलरेडी शेती आहेच आहे, तर मग आपण तिथंच पॉलिहाऊस उभं करावं, म्हणजे मूल बघत आपण घराजवळ शेती करू शकतो. तर आईकडनं थोडी मदत घेऊन, गाईडलाईन घेऊन त्यावेळेस पॉलिहाऊस उभारण्याचा आम्ही डिसिजन घेतला. पतीला किती क्षेत्रावरती आपण पॉलिहाऊस करायचं ठरवलं? ॲक्च्युली आपलं जे क्षेत्र आहे ते गुलाबाच्या ट्रान्सपोर्ट ह्या दृष्टीने लांब आहे. म्हणजे जे आपलं ट्रान्सपोर्टेशन जे असतं, रेल्वे स्टेशन किंवा हे आहे, ते लांब आहे. म्हणून आपण काय केलं, ते ट्रान्सपोर्टची कॉस्ट जुळून यावी एव्हरी डिस्पॅचसाठी, म्हणून आपण करतानाच प्लॅनिंग 3 एकराचं केलं होतं. सो आत्ता एरिया अंडर कल्टिवेशन आहे 3 एकराचं त्याच्यासाठी. आणि 3 एकराचं का, कारण की ट्रान्सपोर्टेशन आपल्याला लांब पडतं. सो तेवढं प्रोडक्शन असून आपल्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपली मॅचअप व्हावी म्हणून आपण 3 एकराचा प्रोजेक्ट उभारण केला. आपला टोटल एरिया अंडर प्लांटेशन जो आहे तो आहे 3 एकर प्रॉपर प्लांटेशन एरिया. आणि स्ट्रक्चर वगैरे जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हे साधारणतः 4 एकरावरती आहे. 20 गुंठाच्यामध्ये पॅकेज हाऊस, लेबर क्वार्टर, त्यांचे टॉयलेट्स आणि पाण्याची टाकी हे 20 गुंठ्यात आहे. आणि 20 गुंठ्यामध्ये शेततळं आहे, जे की आपल्याला 3 एकराच्या प्रोजेक्टसाठी लागेल इतकं. आपण पिकाची निवड ही डच रोसचीच केलेली आहे, कारण की पहिल्यापासून गायडन्स मला ह्या रोपासाठी ऑलरेडी अवेलेबल होता. सो पहिल्यांदाच करत होतो, मोठ्या प्रमाणावर करत होतो, तर कुठं लॉस व्हायला किंवा चुकी व्हायला ह्या गोष्टी नको व्हायला, म्हणूनसाठी आपण पहिल्यांदा डच रोज हेच आपण पीक निवडलं होतं. पहिल्या वर्षी आपण डच रोजमध्ये बोर्डो म्हणून एक व्हरायटी येते लाल रंगाची, ती आपण लावली होती. त्याच्यानंतर बोर्डोनंतर 3-4 वर्षांनी आपण ते पीक बदलून आपण त्या ह्याच्यामध्ये थोडंसं 3 एकरावरती मिक्स अँड मॅच केलं. लाल रंगामध्ये टॉप सिक्रेट ही व्हरायटी घेतली आणि कलरमध्ये रिवायवल, सोलेर आणि झुमिली असे 3 कलर आपण लावलेले आहेत. तर 3 एकरामधले 30 गुंठ्याचा कलर आहे आणि उरलेला जो काही एरिया आहे त्याच्यामध्ये सगळं टॉप सिक्रेट लाल रंगाची फुलं आहेत आपल्याकडे.
त्यात सुद्धा फुल आपण जी रोपं लावलेली आहे त्याचं रूटस्टॉक आहे नटलचा. आधी आपल्याकडे मल्टी ची रोपं होती ते आपण काढून त्यांचे थोडंसं रिझल्ट चांगले नसल्या म्हणजे चांगले नाही आहे तेवढे नटलच्या रूटस्टॉकचे रिझल्ट अतिशय चांगले आहे त्यासाठी आपण ते घेतलं आहे. तर पहिल्यांदा आपण सगळं नटलवरचं ह्यावेळेस प्लांटेशन केलेलं आहे. ऑलिव्हची कशी तयारी केली होती म्हणजे सुरुवातीचं स्ट्रक्चर असेल? आता हे पूर्णतः 3 एकरावरती खाली काळी माती होती, प्रॉपर काळी माती होती. आणि पॉली हाऊसच्या म्हणजे गुलाबासाठी ही लाल मातीच लागते, रेड लॅटराइट सॉइल जी म्हणतात ती लागते. तर ही माती आपण कळसवरनं आणलेली आहे आणि ती साधारणतः आपण 1 एकरी 40 ब्रास भरलेली आहे माती. आणि त्याच्यावरती मग आपण पीक उभं केलं, पिकाची लागवड करून ते आपण उभं केलेलं आहे. मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण तळेगावमधलं गोविंद ग्रीन हाऊस जे आहे त्यांच्याकडनं आपण स्ट्रक्चर विकत घेतलं. लेबरची टीमही त्यांचीच होती, प्लॅनिंगही त्यांनीच सांगितलं होतं की स्ट्रक्चर उभं कसं करायचं. मग ते आपण उभं करून मध्ये थोडंसं लेआउट काढून पॅकेज हाऊस कोल्ड रूम तिथं आपण सोय केलेली आहे. ग्रेडिंगचे टेबल्स वगैरे तिथं सगळं पॅकेजिंगचं सगळं सेटअप उभा केलेला आहे. मध्ये पाण्याची 6 लाख लिटरची कपॅसिटी असलेली टाकी काढलेली आहे. 6 लेबर क्वार्टर काढलेले आहेत आणि त्यांना आपण टॉयलेट प्रोव्हाइड केलेले आहेत तिथे. हे साधारणतः स्ट्रक्चर म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण इथं उभं केलेलं आहे. बरोबर. पण हे जे गुलाब आपण लागवड केलेले आहे या गुलाबाचं वैशिष्ट्य काय? त्यासाठी जो रूटस्टॉक आपण वापरत आहोत नटलचा, तर त्याला ना रोगराई म्हणजे दोन, एक मल्टीमध्ये पण येतं आणि एक नटलमध्ये येतं जो रूटस्टॉक आहे. मल्टीमध्ये कसं, मल्टीचं एकदा रोपं लावले की ते साधारण 2-2.5 वर्ष चांगले चालतात पण नंतर ते डायबॅक वगैरे द्यायला चालू करतात. तसं नटलचं नाही, नटल कमीत कमी 6 वर्ष तरी व्यवस्थित टिकतात. आणि गुलाबाचं म्हणजे म्हणजे स्पेशालिटी ही म्हणायला येईल की जसं तरकारीचे वगैरे प्लॉट आहेत ते साधारणतः लावल्यानंतर 6 महिन्यात जसं संपतात तसं गुलाब एकदा लावलं की 6 वर्ष तरी चालतो. आपण सांभाळण्यावरती, आपण चांगलं त्याला सांभाळलं, खतं औषधं प्रॉपर गेली, त्याचं जर स्ट्रक्चर आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर साधारणतः 6 वर्ष ही पिकं चालतात, मध्ये स्टॉप नाही आहे. कुठलंही पीक जरी आपण करायचं म्हटलं तर त्याचं पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं. तर या पिकाच्या पाण्याचं नियोजन कसं करता? ॲक्च्युली अवेलेबिलिटी पाण्याची बघायला गेलं तर आपल्याकडे 3 बोर आहेत शेतामध्ये. त्या बोरचं पाणी आपल्याकडे येतं, प्लस आपल्याला कॅनॉलचं पाणी येतं. त्याच्याने आपण टाकी भरून घेतो, आपल्या टाकीची कपॅसिटी जास्त आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेततळ्याचीही सोय केलेली आहे, तर शेततळ्यामध्ये पण आपण भरणं करून घेतो. ड्रिप इरिगेशनने आपण पाणी देतो, साधारणतः 25 ते 30 मिनटं म्हणजे बेड बघून आपण पाणी किती सोडायचे, किती मिनटं सोडायचे, खतं कशी सोडायची ते त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर आपल्याकडे मिस्टिंगची सोय आहे, तर आपण मिस्टिंगही सोडतो ज्याच्याने खालनं फवार म्हणजे पाण्याचा तुषार येतात त्याच्याकडे ते पाणी बेड कव्हर करून घेतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शॉवरिंग घेतो आपण, ज्यांना आपण पाईपांनी पण पाणी देतो. बेड कशा ओले आहेत कसे ओले नाहीत त्याच्यावर डिपेंड करतो. बरोबर. पण आता पाण्याचं नियोजन तुम्ही सांगितलं, आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यानंतर जे फर्टिगेशन आहे किंवा खत व्यवस्थापन, तर हे कुठली खतं वापरतात? वॉटर सोल्युबल खतं सगळं पूर्णतः वापरतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ग्रेड आपण वापरतो ते कॅल्शियम नायट्रेट 13045 12161 19 052 34 0050 आणि आपण FE वापरतो 12%. नंतर मायक्रोन्युट्रियनचा डोस असतो आणि बोरॉन ह्या आपण बेसिकली हे एवढं फर्टिगेशन जातं. 8 आठवड्यातून 4 दिवस केमिकल फर्टिलायझर्स देतो, एक दिवस ह्युमिक ॲसिड सोडतो आपण आणि 3 महिन्यातून आपण एकदा शेणखत भरून घेतो बेडमध्ये आणि हे करतो. आणि 3 महिन्यातनं एकदा आपण DAP 24-24 असं ह्याचं पण आपण ग्रॅन्युअल जी खतं येतात त्याचं ते आपण भरतो. जैविक खतं म्हणजे आपण आम्ही स्लरी वगैरे देत होतो आधी, पण आम्हाला ह्याच्यातच रिझल्ट यायला लागले म्हणून आम्ही ते बंद केलेलं आहे. म्हणजे आता आम्ही ते देत नाही आहे. किंवा मग आम्हाला जरी द्यायचं असलं तर आम्ही शेणाचं पाणी वगैरे करून खालून ड्रिपमधून सोडतो ते फर्टिगेशनच्या वेळेस. रेझिस्टिव्हिटी खूप वाढते. कार्बन आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो असतो मॅन्युअरमध्ये म्हणजे आपण जे म्हणतो शेणखतमध्ये वगैरे किंवा कोंबड खत पण आम्ही भरतो,
तर त्याच्यामुळे काय होतं, प्रेशर येतात कट पॉईंट्सवरती, त्याच्यामुळे प्लॉट फुटून येतो एकदमच, तेव्हा आपण देतो. पण हे साधारणतः या सगळ्या गोष्टी गुलाबामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये करायला लागतं, कारण की गुलाब हे थंड वातावरणामधलं पीक आहे, त्याला सकाळी ऊन आणि संध्याकाळी गारवा असं लागतं. जर का आपण एकदमच हीटवाली जर का खतं आपण सोडली तर त्या मुळांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे थ्रिप्स आणि माईट ह्या दोन्ही गोष्टींचा ॲटॅक लवकर होतो. सो आपण थोडंसं ते वातावरण बघून पावसाळ्यात किंवा आपण ते हिवाळ्यात आपण त्यावेळेस ही खतं भरतो साधारणतः. आता उन्हाळी पावसाळी किंवा हिवाळी ह्या वातावरणामध्ये कुठला बहार किंवा कुठलंही वातावरण या पिकासाठी चांगलं असतं किंवा आपल्याला ते आर्थिक फायदा देऊन जातं? थंडीचं वातावरण अतिशय चांगलं, म्हणजे महिने साधारणतः सप्टेंबरपासून नंतरचे महिने ते साधारणतः जानेवारी 15 तारखेपर्यंत अतिशय पिकाला चांगले, म्हणजे त्यावेळेस पीक एकदम वेगळं दिसतं किंवा त्याचं प्रोडक्टिव्हिटी चांगली असते, त्यावेळेस पिकाला रेट पण असतात. सो त्यावेळेसचं म्हणजे सप्टेंबर टू जानेवारी हे अतिशय चांगले महिने म्हणायला येते. आणि आपण बहार वगैरे असं काही नाही, आपण दर म्हणजे कंटिन्युअस प्रोडक्शन देणारं पीक आहे हे, रोज कटिंग चालू असतं, रोजचं हार्वेस्टिंग चालू असतं, रोज पॅकिंग चालू असतं आणि आपल्याकडे ही पिकं असतं, म्हणजे मटेरियल असतंच असं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही कामगार आहेत किंवा मजूर आहेत काम करणारे, यांचं नियोजन कसं असतं, यांची निवड कशी केली आपण? त्यांचं नियोजन म्हणजे आधी माझ्याकडे आता लातूरच्या 3 जोड्या आहेत आणि झारखंडच्या 3 जोड्या आहेत आणि माझ्याकडे लोकल जे आहेत त्या 2 बायका येतात कामाला. असं साधारणतः माझ्या 5-15 लोकांचा कोरम आहे आणि हे पहिल्यांदा माझ्याकडे लोक काही स्किल्ड होती काय अनस्किल्ड होती, पण मग त्यांच्यात राहून जी अनस्किल्ड होती ती पण कामं शिकली आणि ते चांगली कामं करतात. आणि आपण बाहेरचंच लेबर ठेवतो साधारणतः, आपण इकडचे लोकल लेबर आपण नाही जास्त करून ठेवत नाही, त्यांना आपण राहायची वगैरे सगळी सोय देतो इथे. उत्पादन घेतो तर चांगलं दर्जा येण्यासाठी किंवा याचं उत्पादन चांगलं मिळण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? प्रयत्न म्हणजे जे आपल्याला शेड्यूल आपण जे आखलेलं असतं आठवड्या टू आठवड्यावर ते सक्सेसफुली रन करणे, प्रत्येक दिवस त्या प्रॅक्टिसेस झाल्या पाहिजेत, गवतं वेळेवर निघालेली पाहिजेत, गवतं नाही काढली तर थ्रिप्स आणि माईटचा प्रॉब्लेम येतो, बेंडिंग प्रॉपर वेळच्या वेळ बेंडिंग वगैरे दिलं तर कट पॉईंट्सला प्रेशर येतं, वरनं कट व्यवस्थित म्हणजे वरनं प्लॉट चांगला फुटतो. तिसरी गोष्ट म्हणजे कटिंग व्यवस्थित करून घेणे, जे इंटरकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्या व्यवस्थित केल्या, त्याच्यानंतर फर्टिगेशन प्रॉपर दिलं, तुम्ही औषधांचं शेड्यूल व्यवस्थित चालवलं तर तुम्हाला उत्कृष्ट पीक असं मिळतं. हे म्हणजे चांगले क्वालिटी किंवा चांगलं हे येण्यासाठी एकच ह्याच्यात आहे की शेड्यूल व्यवस्थित रन करणे, प्रॉपर कामं टेक्निकल जी कामं आहेत ती प्रॉपरली करणे आणि पीक तुम्हाला देतच. म्हणजे गुलाब असं पीक आहे की तुम्ही ही कामं व्यवस्थित केलं पीक, गुलाबाचं पीक गणितासारखं आहे, 2+2=4 येणार आहे, त्याच्यात काही वेगळं नसतं, पण ते 2+2 आपण करणं हे आपलं काम आहे, 2+1 करून तुम्हाला कधीच 4 मिळणार नाही. पण यासाठी काय वेगळे प्रयत्न करावे लागतात का, म्हणजे उत्पादन चांगलं किंवा येण्यासाठी तांत्रिक बाजू काय? तांत्रिक हेच आहे की तुमचं प्रॉपर फर्टिगेशन आणि वर्ण स्प्रे हे तुम्ही व्यवस्थित द्या, बाकीचे आतली कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या, प्लॉट स्वच्छ ठेवा, तुम्हाला रिझल्ट देतच प्लॉट. बरोबर. आता तुम्ही औषधाचा उल्लेख केला तर हे कसं असतं, म्हणजे स्प्रेचं शेड्यूल कसं असतं किंवा कुठले औषध वापरायला? स्प्रे साधारणतः आठवड्यात आम्ही 3 दिवस स्प्रे घेतो, 2 दिवस शॉवरिंग घेतो आणि तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, तर का 3 स्प्रे असतील तर त्याच्यामध्ये आपण दर 15 दिवसाला 1 माईटचा स्प्रे आणि बाकीचं 3 स्प्रे आपण थ्रिप्सचे टाकतो आणि 2 स्प्रे आपण टॉनिकचे टाकतो त्याच्यात 15 दिवसांना. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर म्हणजे नुसतं स्प्रे देऊन हे असं नाही चालत, त्याला झाडं धुवावी पण लागतात पाण्याने, त्यासाठी आपण शॉवरिंग घेतो आणि साधारणतः हे असं शेड्यूल प्रॉपरली चालवलं की प्लॉट अतिशय व्यवस्थित फुटतात, थ्रिप्स येत नाही, माईट येत नाही, पानं क्लिअर राहतात, लेंथ चांगली येते आणि ह्या गोष्टी प्रॉपरली करणं गरजेचं आहे. हो, साधारणतः कधी वारं आलं किंवा साधारणतः एप्रिल मेच्या महिन्यामध्ये जेव्हा नाही का उन्हाळा आणि पावसाळ्यांच्यामध्ये जे दिवस असतात ते
तेव्हा काय होतं, वारं खूप असतं तर तेव्हा पेपर वगैरे उडून जातात, तर ते पेपर्स आपल्याला आणावे लागतात आणि मग ते बसवून घ्यावे लागतात, आणि त्यासाठी ते स्पेशलच लेबर असतं, ते आपलं लेबर नाही करू शकत ते काम. यासाठी किती खर्च येतो साधारण वर्षाला? काय डागडुजी करायला? डागडुजी करायचं म्हणलं तरी मिनिमम 2 लाख रुपये वर्षाला खर्च आहे. म्हणजे पहिल्यांदा जर का तुम्ही पॉलिहाऊस उभं केलं, पहिले 2 ते 3 वर्ष तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार, पण 3 वर्षानंतर पेपरचा मेंटेनन्स चालूच होतो. आता डिपेंडिंग अपॉन एकर, म्हणजे आता मला 3 एकराला 2 लाख रुपये हा खर्च येतोच. जसं शेतकरी मित्रांना जर पॉलिहाऊस उभारणी करायची, तर सपोज काळी जमीन असेल किंवा मुरमाड जमीन असेल, तर याचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे कुठल्या जमिनीमध्ये आपण पॉलिहाऊस उभारणी करू शकतो? पॉलिहाऊस उभारणी करू शकतो आपण हे लाल मातीतच, म्हणजे गुलाब पिकासाठी मी स्पेशली बोलते. तुम्हाला जर का गुलाब करायचा असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर ते GIचं ते स्ट्रक्चरवाल्या कंपनी सगळं तुम्हाला माहिती पुरवतात. त्याच्यानंतर तुम्हाला लाल मातीचं नियोजन करावं लागतं, आणि काळ्या मातीमध्ये हे पीक येत नाही, बिना पॉलिहाऊसचं हे असं पीक येत नाही. हे हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये आपण काम करतो, बिना पॉलिहाऊसचं प्रोडक्शन काढू शकत नाही आपण, ओपनमध्ये हे येऊ शकत नाही. आणि जर का तुम्हाला पॉलिहाऊस 1 एकराचं उभं करायचं असेल तर माती, ड्रीप, स्ट्रक्चर, तर साधारणतः विदाऊट लेबर क्वार्टर आणि विदाऊट कोल्ड रूम वगैरे साधारणतः 40 लाख रुपये एकर तुम्हाला खर्च आहे. आपल्याला एवढं सगळं 3 एकर पॉलिहाऊस मेंटेन करण्यासाठी महिन्याचा किती खर्च येतो साधारणतः? महिन्याला खर्च जर का आपण हे बघायला गेलं, 3 एकरासाठी 35 ते 40 हजाराची आपल्याला खतं लागतात. लेबर आपल्याला 13 हजार रुपये पर जोडीनी असं आपल्याकडे 90 हजार ते 1 लाख रुपये आपल्या लेबरचा खर्च येतो. आणि इतर पॅकिंग मटेरियल, लाईट बिल, पाण्याचं बिल हे साधारणतः 20 ते 30 हजारापर्यंत हा खर्च येतो. म्हणजे साधारणतः 2 ते 2.25 लाख रुपये आपल्याला 3 एकराला खर्च आहे. ॲक्च्युली गणित म्हणजे पैसे तुम्हाला मिळण्यापेक्षा तुमचं प्लॉटमधनं प्रोडक्शन निघतंय किती हे इम्पॉर्टंट. आयडियल प्रोडक्शन पर एकरी तुम्हाला 1700 ते 1800 फुलं मिळालीच पाहिजे. एव्हरी डे कटिंग तुमचं तेवढं निघालं पाहिजे, आणि त्याला मिनिमम तुम्हाला 3 रुपये ॲव्हरेज रेट मिळाला पाहिजे, आणि त्याच्या अगेन्स्ट तुमचा खर्च 2 रुपये असला पाहिजे, तर तुम्ही नफ्यात असता. काही दिवसापूर्वी आता एक कोरोना परिस्थिती होती, मग एवढं सगळं प्रॉडक्शन निघत होतं किंवा तुमची फुलाची क्वांटिटी रोजची भरपूर आहे, तर त्यावेळेस कसं तुम्ही नियोजन केलं? त्यावेळेस काय झालं होतं, जेव्हा कोरोना आला होता त्यावेळेस माझं रोपं नुकतीच जुनी झाली होती. म्हणजे त्याला ऑलरेडी माझ्या पहिल्या प्लॉटला 3 ते 4 वर्ष होऊन गेले होते. सो मग मी काय केलं होतं, त्यावेळेस सगळेच प्लॉट काढून मी परत नवीन रिप्लांटेशन केलं होतं, आणि त्याच्यानंतरमध्ये मग मला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये माझा सगळा तो खर्च निघून आला, कारण की त्यावेळेस बरेच रेट वाढले होते. आणि ज्यांचं ही परिस्थिती नव्हती की रिप्लांटेशन नव्हतं, म्हणजे बऱ्याच लोकांनी रिप्लांटेशनच केलं, आपणही देखील रिप्लांटेशन केलं, जुने रोपं सांभाळण्यामध्ये खर्च जेवढा होता तेवढ्या नवीन रोपं लावण्याला परवडणार होतं. सो आपण नवीन रिप्लांटेशन केलं आणि जुन्यावर काही खर्च नाही करत बसलो. पण बाकीच्यांचे जे होतं तर त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता, त्यावेळेस लग्नसराई वगैरे सगळंच बंद होतं, तर त्यावेळेस लोकांनी काढून फेकून दिली आणि त्यावेळेस खर्च बराच झाला. हे कुठलंही आपण पीक फिरत असताना त्याचा पूर्वानुभव असणं खूप गरजेचं आहे. किंवा हे पॉलिहाऊस उभारणीनंतर आपण कुठल्या इतर शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसवरती शेडवरती तुम्ही भेटी दिल्या का? मी पहिल्या म्हणजे जेव्हापासून पॉलिहाऊस उभं केलं तर मला माझ्या आईचं पॉलिहाऊस होतंच व्हिजिट करायला. त्यानंतरही मी तळेगाव दापाडेला जाऊन मानकर मॅडम आहेत, सोमनाथ चोरगे सर आहेत, मंगेश पाटील सर आहेत, दीपक पाटील सर ज्यांचं कोल्हापूरला आहे, त्यांच्याकडे मी जाऊन व्हिजिट दिलेले आहेत की ते तिथं काय वेगळं करतात काही नाही करत. थोडंसं मी तिथं जाऊन माहिती घेतली आहे त्यांच्याकडनं. इतर शेतकऱ्यांनी अशा भेटी द्याव्यात का, काय अनुभव मिळतोय? हो, जरूर द्याव्यात त्यांनी, म्हणजे बघावं की आपल्या करण्यात आणि दुसऱ्याच्या करण्यात काही फरक असेल, म्हणजे समोरचा शेतकरी माझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल असेल, पण आपल्याला म्हणजे जो नाही आहे त्यालाही कळतं की काय आहे काही नाही, आपण काय शिकलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. आणि शेवटी विचारांची देवाणघेवाण झाली की काही ना काहीतरी चांगलं निघतंच, त्यातनं आउटकम असतोच. फुलं अतिशय चांगले आहेत, परंतु याचा अजून चांगला दर्जा राहण्यासाठी किंवा त्याचं टिकवण क्षमता राहण्यासाठी आपण शीतगृहाचं काही नियोजन केलंय? हो, आपण म्हणजे ज्यांना बाहेर ज्या लोकांना बाहेर म्हणजे लोकल मार्केट सोडून बाहेरच्या स्टेट्समध्ये ज्यांना मार्केटिंग करायचं आहे त्यांना कोल्ड रूम हे मस्टच आहे,
कारण की फुलांचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर फुलांची मान कडक व्हायला, नेक ही कडक व्हायला कोल्डरूम हे लागतंच, कारण की गुलाब हे थंडीतलं पीक आहे. सो ते जेव्हा आपण कोल्डरूममधला गारवा जेव्हा त्यांना मिळतो तेव्हा त्याची शेल्फ लाईफ वाढून निघते. त्याच्यामध्ये माल कडक होतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पॅकिंग वगैरे करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते टेम्परेचर जेव्हा कॅप्चर होतं तेव्हा फुलं अतिशय चांगली वेगळी दिसायला लागतात. म्हणजे प्रोडक्शन इकडनं जरी निघालं, बकेटमध्ये आतमध्ये जरी गेलं, तरी तिथं चांगलं माल, म्हणजे मटेरियल प्लॉटपेक्षा आतमध्ये कोल्डरूममध्ये चांगला माल होतो. सो कोल्डरूम हे मस्ट आहे ज्यांना बाहेर वगैरे लोकांना पाठवा किंवा ज्यांचं लार्ज स्केलवरती आहे. आणि क्वालिटी वगैरेचं तर आणखीन म्हणजे ते आहेच आहे, पण सेकंडरी उपयोग असा होतो की जेव्हा रेट कमी असतात मार्केटला, किंवा आता फॉर एक्झाम्पल आता पितृपक्ष आता आपलं जवळच येतं तर 15 दिवस काहीच रेट नसतात आणि त्याच्यानंतर घटस्थापना असते, तर तीच फुलं जी आपल्याला 1 रुपयानी 50 पैशांनी विकायचं तर तेच फुलं आपलं 2-3 रुपयाला विकलं जातं. तर आपण ते मटेरियल कोल्डरूममध्ये ठेवल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढून आपण ते मटेरियल पुढं ढकलत 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 नेऊन आपण ते त्या रेटला आपण विकू शकतो.